सॉल्व करणार आहोत. ओके, त्याच्यामध्ये मी इकडे लिहून घेतो, दोन इक्वेशन दिले आहे, थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू 29, 5x मायनस वाय इज इक्वल टू 18. हे दोन इक्वेशन दिले आहेत आणि हे दोन्ही इक्वेशन आपल्याला इलिमिनेशन मेथडने सॉल्व करायचे आहेत. ओके, आता इथे 3x प्लस 2y इक्वल टू 29 फर्स्ट इक्वेशन फर्स्ट केलेलं आहे, 5x मायनस वाय इक्वल टू 18 हे सेकंड केलेलं आहे. या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, सॉल्व बाय इलिमिनेटिंग वाय, इथे सॉल्व बाय इलिमिनेटिंग वाय म्हटलेलं आहे, म्हणून आपल्याला वाय इलिमिनेट करायचं आहे, वायचे कोएफिशियंट सेम करायचे आहेत, म्हणजेच सहगुणक वायचे सहगुणक जे आहे ते काय करायचे आपल्याला सेम करायचे, त्यावेळेस आपण ते कट करू शकतो, मायनस करू शकतो, वाय इलिमिनेट करू शकतो. या ठिकाणी वाय म्हटले, पण ज्यावेळेस हा ऍक्टिव्हिटी बेस आहे म्हणून तुम्हाला त्याच पद्धतीने सॉल्व करावं लागणार आहे. मात्र जर ऍक्टिव्हिटी बेस नसता तर तुम्ही एक्सचे कोइफिशियंट सेम करूनही करू शकता किंवा वायचे सेम करूनही तुम्ही इलिमिनेट करू शकता. असं रूल नाही आहे की तुम्ही वायचेच कोइफिशियंट सेम करा किंवा एक्सचेच कोइफिशियंट सेम करा. ओके, या ठिकाणी वायचे कोइफिशियंट सेम करायचे म्हणून आपण काय करणार आहोत बघा, इथे वायचे कोइफिशियंट सेम करायचे म्हणून इथे टू ए इथे काय आहे वन आहे, इथे काय आहे वन आहे, आणि ते तुम्ही मायनस केल्यावर इलिमिनेट नाही होत कारण कोइफिशियंट सेम पाहिजे, त्यावेळेस आपण ते कट करू शकतो. या ठिकाणी टू वाय इथे वन वाय म्हणून आपल्याला इथे टू वाय करावं लागेल. टू वाय करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, या फर्स्ट इक्वेशनला या खालच्या वायच्या कोइफिशियंटने मल्टिप्लाय करावं लागेल वनने, आणि वरती टू ए तर खालच्या इक्वेशनला आपल्याला टूने मल्टिप्लाय करावं लागेल. वनने पूर्ण इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला प्रत्येक पदाला बनायचं आहे, प्रत्येक पदाला बनल्यावर जे इक्वेशन मिळेल आपल्याला ते खाली घ्यायचं आहे. बघा तिथं वनने मल्टिप्लाय केल्यावर एकाने बनल्यावर कोणत्याही संख्येला काही फरक पडत नाही, म्हणून तिथे काय म्हटलंय सॉल्व बाय इलिमिनेटिंग वाय, आणि आपल्याला वाय दुसऱ्या इक्वेशनला टू ने मल्टिप्लाय करायचं आहे, टू ने फाईव्ह ला मल्टिप्लाय करायचं आहे, नंतर टू ने वायला पण मल्टिप्लाय करायचं आहे, टू ने 18 ला पण मल्टिप्लाय करायचं आहे. आपण वरचं इक्वेशन वन ने मल्टिप्लाय करून कन्सिडर करत नाही आहोत कारण वन ने मल्टिप्लिकेशन केल्यावर तेच इक्वेशन राहणार आहे, म्हणून ते आपण जसं तसं खाली घेणार आहोत. राईट, आता ह्या ठिकाणी फाईव्ह एक्स ह्या इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे टू ने, कशाने मल्टिप्लाय करायचं आहे टू ने, म्हणून इथे काय घेणार आहोत आपण टू. ओके, या ठिकाणी आपण घेणार आहोत टू. या ठिकाणी बघा या वायला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे टू ने, आणि 18 ला सुद्धा कशाने मल्टिप्लाय करायचं आहे टू ने. टू का घेतला तर आपल्याला काय करायचे आहे वायचे कोइफिशियंट सेम करायचे आहेत, वाय कट करण्यासाठी म्हणजे इलिमिनेट करण्यासाठी ही इलिमिनेटिंग प्रोसेस मेथड बघतोय आपण. त्यानंतर 5x ने 2 ला मल्टिप्लाय केला की त्याला 10x आला, तो दिलेला असे मायनस वाय ने 2 ला मल्टिप्लाय केल्यावर मायनस 2y आला. राईट, 18 ने 2 ला मल्टिप्लाय केल्यावर त्याला 18 + 36 राईट 36. ओके, बॉक्स मध्ये काय आला 36 आला. लेट्स ऍड फर्स्ट अँड थर्ड, ह्या इक्वेशनला आपण थर्ड दिलं नवीन इक्वेशन, सेकंडला आपण 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपण हे इक्वेशन मिळालं. आता लेट्स ऍड फर्स्ट हे इक्वेशन आणि थर्ड हे इक्वेशन, जे दुसऱ्या इक्वेशन पासून आपण तयार केलेलं आहे तिसरं इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन लिहून दिलेलं आहे त्यांनी 3x प्लस 2y इक्वल टू 29, हे पहिलं इक्वेशन लिहून दिलेलं आहे. आता थर्ड इक्वेशन काय ते पूर्णपणे लिहिलं आहे, तर 10x मायनस 2y आणि 36. ओके, 10x मायनस 2y इक्वल टू 36. आता हा प्लस 2y आहे, हा मायनस 2y आहे, म्हणून दोन्ही इक्वेशन आपण काय करणार आहोत ऍडिशन करणार आहोत. काय करणार आहोत ऍडिशन करणार आहोत. राईट, म्हणून इथे लिहा ऍडिशन, ऍड करणार आहोत. ऍड केल्यामुळे काय होईल, तर हा प्लस 2y मायनस 2y दोन्ही काय होऊन जातील कॅन्सल होऊन जातील. मोरले काय 3x अँड 10x या दोघांचे काय करायचे आपल्याला ऍडिशन, ऍडिशन करायचे म्हणून साईन चेंज नाही होत. प्लस 3x प्लस 10x किती राहतो 13x इज इक्वल टू 29 आणि 36 या दोघांचे ऍडिशन केल्यावर किती आला 5 = 65. 13 च्या टेबल मध्ये 65 किती नंबर आहे 5 नंबर ला, कारण पुढची प्रोसेस कशी होणार आहे ती या ठिकाणी तुम्ही x = 65 / 13 65 / 13 कारण x आणि 13 मल्टिप्लिकेशन झाले 13 ची ग्रेड डिवाइड झाले आपण x ची व्हॅल्यू मिळेल 13 च्या टेबल 65 किती नंबर आहे 5 नंबर ला 13 5 = 65 तर आपण 65 x ची व्हॅल्यू किती आली 5 आली. आता x ची व्हॅल्यू 5 आली
आपल्याला आता शोधायचे आहे y ची व्हॅल्यू, म्हणून ही x ची व्हॅल्यू 5 जी आली ती सबस्टिट्यूट करायची आपल्याला ही इक्वेशन पर. तुम्ही वरच्या कोणत्याही इक्वेशन मध्ये व्हॅल्यू x ची 5 पुट केल्यानंतर तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळणारच आहे आणि सेम मिळणार आहे, असं नाही काही फरक पडत. पण जे जे इक्वेशन असे इक्वेशन घेतले की ज्याच्याने आपल्याला कॅल्क्युलेशनला इजी पडेल, म्हणून आपण घेतलंय फर्स्ट 3x plus 2y equal to 29, म्हणून x ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 5, या ठिकाणी 5 टाकायची. 3 मल्टिपल बाय x ची व्हॅल्यू किती 5, तिथे 5 टाकतो. ओके, प्लस 2y equal to 29 किती दोन दिलेले आहे, या ठिकाणी बघा 3 5 किती झाला हा 15, 3 5 किती झाला 15 प्लस 2y equal to 29 हा 15 तिकडे काय जाईल मायनस ला जाईल, हा प्लस आहे तिकडे काय जाईल मायनस ला जाईल. 2y तसा तसा लिहिला, 29 तसा तसा लिहिला आणि हा 15 इज इक्वल टू त्या त्या साईडला जातोय, म्हणून त्याची साईन चेंज होईल, प्लस 15 आहे तो तिकडे मायनस 15 होईल, राईट. हा 2y इज इक्वल टू 29 मायनस 15, 9 मायनस 5 4, 2 मायनस 1 1, 2y इज इक्वल टू 14. ह्या ठिकाणी एक y is equal to हा 2 पर्यंत मल्टिप्लिकेशन लावून तुम्ही काय देतो 2 ऍडिशन ला 14 अपॉन 2, तुझे टेबल 14 किती नंबर आहे 7, म्हणून y इक्वल टू किती आला 7, तर त्या बॉक्स मध्ये 7. x y म्हणजे x ची व्हॅल्यू किती आलेली आहे, x is equal to 5, y is equal to 7. ओके, इज द सोल्यूशन. आता हे चेक करण्यासाठी तुम्ही सोडवलेलं उत्तर x ची व्हॅल्यू 5 आलेली आहे आणि y ची व्हॅल्यू 7 आलेली आहे, हे क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही x ची व्हॅल्यू 5 आणि y ची व्हॅल्यू 7 कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकून बघायची. आपल्या वैयक्तिक इज इक्वल टू 29 हे इक्वेशन दिलेले आहे आपल्याला, राईट, हे इक्वेशन दिलेले आहे. आता हे इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू टाकून y ची व्हॅल्यू टाकून जर त्याची 29 हे आंसर आलं तर समजायचं की आपण x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू सेम शोधलेली आहे, बरोबर शोधलेली आहे. 3 मल्टिपल बाय x, x किती आहे 5, प्लस हा 2 मल्टिप्लाय y, y किती आहे 7. ओके, 3 5 जा 15 प्लस 7 2 जा 40, किती आली त्याची व्हॅल्यू 29, राईट. हे 29 आणि ही 29 दोन्ही सेम आले, जर आपण 5 आणि 7 हे जे त्याचे सोल्युशन शोधले तर ते बरोबर आहे. या ठिकाणी मी फर्स्ट इक्वेशन घेतले, तुम्ही सेकंड इक्वेशन घेतलं आणि क्रॉस चेक केलं तरी चालेल, उत्तर तेच येईल बरोबर. ओके.